एखाद्या गर्भिणीला 9 महिने स्वतःची काळजी घेऊन बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी चांगला आहार घेणे महत्त्वाचे असते. त्याच्यावर योग्य गर्भसंस्कार करणे महत्त्वाचे ठरते. त्याच पद्धतीने बाळाचा जन्म झाल्यानंतरही, म्हणजे डिलिव्हरीनंतर, बाळासाठी स्तनपान करणे, त्याच्या वाढीच्या काळात त्याची दक्षता घेणे, ही जबाबदारी ही सुतिकेवर, म्हणजे मातेवरच येते. त्यामुळे तिचा डिलिव्हरीनंतरचा आहार चांगला असणे महत्त्वाचे असते. चला तर मग आज मी तुम्हाला एक सुतिकेसाठी पोषक पदार्थ बनवायला शिकवणार आहे. नमस्कार, मी वैद्य स्नेहल जीवन जाधव आज तुम्हाला जिजाऊ गर्भसंस्कार व बालमाता संगोपन केंद्रातर्फे सहज पचणारी व लवकर ताकद देणारी एक पाककृती करून दाखवणार आहे, जी की आयुर्वेदातील श्रेष्ठ आचार्य सुश्रुताचार्य यांच्या संहितेत सुतिकेच्या पोषक आहाराचं वर्णन करताना आलेली आहे. डिलिव्हरीनंतर आईला वात कमी करणारी, भूक वाढवणारी, पाचक, ताकद वाढवणारे अशा आहाराची गरज असते. त्याने तिची भूक चांगली राहून सुतिकेचे बळ वाढते व बाळाला दूध चांगले उतरते. चला आता या पाककृतीसाठी लागणारे घटक द्रव्य पाहूया. पहिले म्हणजे सातू. जव हे थंड, पचायला हलकी, पित्त कमी करणारे आहे. कुळीथ हे गुणधर्माने गरम असून वात व कफाला कमी करणारे, पोटातील गोळा कमी करणारे, मांस पचवणारे, आर्तव शुद्धी करून स्तनपान वाढवणारे आहे. ग्रंथामध्ये कोल म्हणजे बोर सांगितलेले आहे. मी त्याऐवजी अमसूल घेतलेले आहे. अमसूल हे पाचक, चव आणणारे, मांस पचवण्यास व अजीर्ण कमी करणारे, वाताचे प्रमाण कमी करणारे, अनुलोमक म्हणजे कोठा साफ करणारे, मूळवाधीचा त्रास कमी करणारे आहे. येथे मी फोडणीसाठी सुतिकेचे आयुर्वेदिक पाचक चूर्ण पंचकोल घेतलेले आहे. तुम्ही मिरे, सुंठ, जिरे पावडरही घेऊ शकता आणि आवश्यकतेनुसार साधे मीठ किंवा सैंदव मीठ घेतलेले आहे. मीठ स्त्राव सोडणारे, पाचक, रुची वाढवणारे आहे. आणि ह्या ठिकाणी मी जंगल मांस रस बनवण्यासाठी बोकडाच्या मांसासोबतच त्याच्या पायाचे मांस घेतलेले आहे. त्याचे मांसरस सूप आज मी बनवणार आहे. मांसरस हे लवकर ताकद देणारे, बळ वाढवणारे, थकवा घालवणारे, हाडांना ताकद देणारे आहे. साठे तांदूळ म्हणजे हातसडीचा तांदूळ, यालाच आजकाल ब्राऊन राईस म्हणतात, ते आज मी वापरणार आहे. हा तांदूळ पचायला हलका, लवकर बळ वाढवणारा, कॅल्शियम वाढवणारा, अग्नी वाढवणारा, पुष्टिकारक आहे. सुरुवातीला साठे तांदूळ धुवून घ्यावेत. त्यात शिजण्यासाठी पाणी व चवीनुसार मीठ टाकावे. त्याच पद्धतीने बोकडाचे मांस पाय स्वच्छ धुवून घ्यावे. त्यात शिजण्यासाठी पाणी टाकावे. त्यात शिजताना स्वच्छ धुतलेले सातू 2 चमचे, कुळीत 2 चमचे, चवीला थोडे अमसूल, वर्ण सुधारणारी निर्जंतुक अशी हळद थोडी, मीठ, पंचकोल हे आपण शिजतानाच टाकणार आहोत. पंचकोल चूर्ण म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी, चव्य, चित्रक हे एकत्र होय. हे घटक तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळू शकतात. हा साठे तांदूळ शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण हे दोन्ही कुकरमध्ये शिजवणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटात हे दोन्हीही शिजतात. शिजल्यावर हे मांसरस गाळून सुतिकेला पिण्यासाठी वापरावे. साठे तांदूळ भात चांगला मऊसर शिजवून झाल्यावर त्यासोबत खाण्यासाठी द्यावा. मस्त छान वास येतोय ना. ह्या चविष्ट मांसरसासोबतच साठे तांदूळचा भात खाल्ल्याने सुतिकेचा पाचक अग्नी वाढून तिचे बळ वाढते. त्याने आईचे, म्हणजे सुतिकेचे बळ वाढतेच, तसेच बाळासाठी दूधही चांगल्या पद्धतीने उतरते व आईला बाळाला स्तनपान करून येणारा थकवाही लवकर कमी होतो. असे अनेक विविध प्रकारचे यूष व यवागू सुतिकेसाठी बळ वाढवणारे ठरतात. त्याचा नक्कीच वापर करा आणि मला कमेंटमध्ये कळवा.